कोल्हापूर शहराच्या हद्दवाढ मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. हद्दवाढीचे समर्थक आणि हद्दवाढ विरोधकांची भूमिका टोकाला पोचली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा एकदा रेंगाळतो की काय अशी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार हद्दवाढ समर्थक आणि विरोधकांचा अंदाज घेत यामध्ये काही मध्यम मार्ग निघतो का याकरता प्रयत्न करत आहे. कोल्हापूर महापालिका अस्तित्वात आल्यापासून शहराची एका इंचानाही वाढ झालेली नाही. असं असताना ज्या ज्या वेळी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा ऐरणीवर येतो त्या त्या वेळी रखडलेल्या विकासाचा मुद्दा पुढे करत ग्रामीण भागातील राजकीय नेते कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला कडाडून विरोध करतात असा अनुभव कोल्हापूरकरांना नेहमीच येतो. याही वेळेला कोल्हापूरकरांना तोच अनुभव आलाय. सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीनं जोपर्यंत शहराची हद्दवाढ होणार नाही तोपर्यंत आंदोलनाचं उचललेलं हत्यार खाली ठेवणार नाही अशी भूमिका घेतलीय. ही हद्दवाढ ही हक्काची आहे, ती आम्हाला मिळालीच पाहिजे. यासाठी शासन पण माननीय मुख्यमंत्री साहेब व मंत्री महोदय पण सकारात्मक आहेत, पण लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे ते यासाठी विरोध करत आहेत. तर यासाठी ते लवकरात लवकर निर्णय देऊ देत यासाठी आम्ही आज हे धरणे आंदोलन केलेलं आहे. माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की आपणच समिती पाठवली, आपल्याच समितीचा अहवाल सकारात्मक आहे. असं असताना कोणाच्याही राजकीय विरोधाला न जुमानता माननीय मुख्यमंत्री महोदय आपण एक सकारात्मक व्यक्ती आहात आणि तातडीनं हद्दवाढ कराल अशी माझी अपेक्षा आहे. कोल्हापूर महापालिका अस्तित्वात आल्यापासून शहराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. मग शहराची हद्दवाढ कशासाठी असा प्रश्न उपस्थित करत सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या माध्यमातून आंदोलनाची धार वाढवली जाते. आता या खेड्यांना समाविष्ट करून त्याच्या असणाऱ्या रिकाम्या जागेवर आणि शेतकऱ्यांच्या ताब्यात असणाऱ्या जमिनीवर काही लोकांचा डोळा आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकायचं, वेगवेगळ्या नावानं आरक्षण टाकायचं, त्या शेतकऱ्यांना भीती घालायची आणि ती जमीन खरेदी करायची आणि नंतर आरक्षण गुटवायचा, हाच गोरखधंदा यापूर्वी अनेकांनी केलेला आहे, पुढेही करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या नागरिकांना, त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांना सुविधा रस्ते गटर पाणी देऊ शकत नाहीत. आणि 69 चौरस किलोमीटर सध्याची हद्द असताना 180 चौरस किलोमीटर हद्द करून या ठिकाणी कोणता विकास साधणार आहे. कोल्हापूर शहरात एकीकडे हद्दवाढ समर्थक आणि दुसरीकडे हद्दवाढ विरोधक आंदोलन करतायत. त्यामुळे राज्य सरकार यातून कसा मार्ग काढायचा याचा विचार करतेय. राज्य सरकार कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी सकारात्मक आहे, पण ग्रामीण किंवा शहरी जनतेचा उद्रेक होऊ नये म्हणून सुवर्णमध्य काढता येईल का यासाठी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री हे ईश्वरी देणगी असणारे मुख्यमंत्री असल्यामुळे ते सगळ्या अडचणीतून बाहेर पडतात. या अडचणीवरही त्यांनी एक अतिशय उत्तम तोडगा काढलेला आहे जो आज तुमच्याशी शेअर करणं हे आमच्या गुप्ततेच्या शपथेमध्ये बसत नाही. येत्या 2-3 दिवसामध्ये असा एक फंटास्टिक प्रस्ताव ते आपल्या पोतडीतून बाहेर काढतायत की ज्यातून हद्दवाढ आणि हद्दवाढ विरोधी दोघांचंही समाधान होईल. कोल्हापूर शहराची हद्दवाढ गरजेची असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे, पण हद्दवाढ करत असताना ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे राज्य सरकार नेमका या प्रश्नांतून सुवर्णमध्य कसा काढते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.